फ्रेंड्स, सरोज किचन एंड बेकिंग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आजची आपली रेसिपी आहे मेथीचे पराठे आणि त्याच्यासोबतच ही झणझणीत मस्त सिंपल अशी बटाट्याची भाजी। तर चला, रेसिपी अगदी झटपट होणार आहे आणि आपण तयारीला लागूया। तर बघा, इथे मी एक कप मेथी घेतलेली आहे, ती 3-4 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता इकडे बाजूच्या प्लेटमध्ये बघा, मी 4 ते 5 इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 15 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच खोबऱ्याचा तुकडा असा स्लाइस करून घेतला आहे। तर ही मेथी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे आणि इथे बघा, आपलं मिरचीचं वाटण जे आहे ते रेडी झालेलं आहे आणि ही मेथीही मी बारीक चिरून घेतलेली आहे। सोबतच मी अर्धी वाटी इथे कोथिंबीरही बारीक चिरून घेतलेली आहे। आता या परातीमध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घेत आहे। लगेच मी इथे 1/2 कप बाजरीचं पीठ ऍड करते आहे आणि याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला बेसन ऍड करायचं आहे। तर हा 1 चमचा आणि हा 2 चमचा। आता याच्यामध्ये जी मेथी आपण धुवून चिरलेली होती ती पूर्ण ऍड करून घेणार आहोत। सोबतच आपण जो कोथिंबीर आपण जी कापलेली होती तीही आपण ऍड करून घेणार आहोत। परत जे आपण वाटण केलेलं होतं तेही आपण ऍड करून घेणार आहोत। आता या सर्वामध्ये आपल्याला थोडे थोडे मसाले ऍड करायचे आहेत। तर इथे बघा, मी थोडंसं लाल तिखट टाकते, थोडी इथे मी हळद ऍड करते आणि इथे धनिया पावडर आपण ऍड करतोय आणि चवीनुसार स्वादानुसार तुम्हाला मीठ जसं यूज करायचं तसं तुम्ही यूज करा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे आपल्याला तीळ जे आहेत पांढरे तीळ तेही ऍड करायचे आहेत आणि 2 चमचे आपल्याला इथे तेल आपण ऍड करणार आहोत। तर आता हे पीठ थोडं थोडं पाणी ऍड करून आपण छान प्रकारे मळून घेणार आहोत। त्याआधीच हे सर्व जे आपण मसाले वगैरे ऍड केलेलं आहे ते एकजीव करून घेऊया। अशा प्रकारचे पराठे बनवताना त्याच्यामध्ये लसूण आणि तिळाचं प्रमाण जर जास्त असेल तर पराठे अतिशय स्वादिष्ट आणि अतिशय चविष्ट होतात। तर जास्त प्रमाणात ऍड केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे। तर चला आता हे पीठ आपण थोडं थोडं पाणी ऍड करून छान असं मळून घेऊया। तर तुम्ही बघितलंच की व्हिडिओमध्ये आपण मेथीसोबत कोथिंबीरही ऍड केलेली आहे। तर कोथिंबीर मी ह्याच्यासाठी ऍड केली आहे कारण की आपली मेथी जी असते ती कडू असते आणि त्याचं जे कडूपणा आहे तो कमी करण्यासाठी आपण 1 कप मेथी त्यालाच 1/2 कप आपण चिरलेली कोथिंबीर ऍड केलेली आहे। तर इथे आपली मेथी आता कडू नाही लागणार आहे। तर बघा, इथे आपलं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे मळून। आता हे पीठ जे आहे ते आपल्याला 5 ते 10 मिनटं छान भिजण्यासाठी आपण साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण तयारी करू आपल्या बटाट्याच्या भाजीची। इथे मी 10 ते 15 आपले लहान साईजचे जे छोटे बटाटे असतात ते बटाटे मी घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ म्हणजे साल काढून स्वच्छ 3-4 पाण्याने मी धुतलेले आहेत। एका बटाट्याचे मी 4 काप केलेले आहेत। तुमच्याकडे जर हे मोठे बटाटे असतील तर तुम्ही मोठे बटाटे यूज करू शकता। तर चला आता कढईमध्ये आपण तेल ऍड करूया। तर मी इथे 2 पळी तेल ऍड करते आहे म्हणजेच 2 चमचे। आता त्याच्यामध्ये आपल्याला जिरा ऍड करायचा आहे। तर सॉरी फ्रेंड्स, आधी आपल्याला इथे मोहरी ऍड करायची होती पण मी घाईघाईमध्ये जिराच टाकून दिला। पण तुम्ही बनवताना ह्याच्यामध्ये आधी मोहरी टाका, तर सॉरी फॉर दॅट। तर आता जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग ऍड करायचं आहे आणि इथे मी 1 मिडियम साईजचा कांदा चिरलेला आहे स्लाइसमध्ये, तो आपण ऍड करून घेणार आहोत। लगेच आपल्याला 8 ते 10 कढीपत्त्याचे पानं स्वच्छ धुवून ऍड करायचे आहेत आणि त्याच्यामध्येच आपण 2 मिरच्यांचे 4 भाग करून आपण ते ऍड करून हे व्यवस्थित आपण छान असं हलवून घेऊया। कांदा जो आहे तो आपल्याला लाईट ब्राऊन करायचा आहे, खूप ब्राऊन नाही करायचा, असा हलकासा आपल्याला लाईट ब्राऊन करून घ्यायचा आहे। तर आता इथे आपला कांदा जो आहे तो लाईट ब्राऊन झालेला आहे। आता त्याच्यामध्येच आपण हे जे बटाटे आहेत स्वच्छ धुतलेले ते ऍड करून घेऊया। जेव्हाही तुम्ही बटाट्याची साल काढून बटाटा म्हणजे असं कापून पाण्यामध्ये टाकता तेव्हा त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायला विसरू नका, कारण की जर मीठ जर तुम्ही टाकलं तर तुमचे बटाटे जे आहेत ते काळे नाही पडणार। त्याच्यामुळे नेहमी असं लक्षात ठेवायचं की बटाटा किंवा वांगं काळं पडू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून द्यायचं। आता ही बटाट्याची भाजी जी आहे ती पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता आपण स्वादानुसार त्याच्यावरती
मीठ अपन व्यवस्थित टाकून घेऊया। आता मीठ टाकून झाल्यानंतर परत ही भाजी अपन व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया, म्हणजे बटाट्यांना सर्व ठिकाणी सर्व बाजूनी व्यवस्थित मीठ लागलं जाईल। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण थोडंसं 1-3 मिनटं वाफेवर शिजवून घेणार आहोत। तोपर्यंत आपण इकडे आपले मेथीच्या पराठ्यांची तयारी करूया। जे पीठ भिजलेले होतं त्याचे असे गोळे बनवून आपण ठेवू, म्हणजे आपलं काम जे आहे ते अगदी इझी होऊन जाईल। तर बघा, इथे मेथीचं पीठ जे आपण बांधलं होतं पराठ्यांसाठी, त्याचे सर्वांचे मी असे गोळे बनवून ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला पटपट पराठे लाटता येतील। आता आपलं हे काम झाल्या आपण लगेचच पराठे लाटायसाठी घेणार आहोत, कारण की अजून आपली बटाट्याची भाजी झालेली नाही आहे। तोपर्यंत आपण जसं आपल्याला वेळ भेटेल तसं आपण एक एक पराठा असा लाटून घेऊया। तर बघा, इथे गव्हाच्या पिठामध्ये मी तो गोळा जो आहे तो डिप करून असा हलक्या हाताने, जशी आपण पोळी करतो फुलके करतो त्याचप्रमाणे त्याच साईजमध्ये असे आपल्याला छोटे छोटे पराठे लाटून घ्यायचे आहेत। बघा किती छान दिसत आहे। आता हे पराठे असेच तुम्ही सर्व लाटून घेऊ शकता, म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि जर पराठे सगळे रेडी असेल तर तुम्ही पटपट एक एक करून असं भाजूही शकता, म्हणजे तुमचा जो वेळ जो आहे तो जास्त खर्च नाही होणार, झटकीपट तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तर बघा, इथे मी पराठे आहेत ते सर्व असे लाटून घेणार आहे। तर आता इथे बघा, आपल्या बटाट्याच्या भाजीला छान वाफ आलेली आहे। मीठ ॲड केल्यानंतर आपण वाफेवरती ही थोडी शिजवणार होतो 2-3 मिनटं। तर छान वाफ आलेली आहे आणि असं केल्यामुळे बटाट्यामध्ये मीठ छान प्रकारे असं आतमध्ये घुसलं जातं, ज्याने बटाट्याची टेस्ट आहे ती छान येते। आता चला आपण मसाला ॲड करूया। तर ह्याच्यामध्ये मी लाल तिखट ॲड केलेलं आहे, थोडीशी हळद ॲड केलेली आहे, इथे मी धनिया पावडर ॲड करते आहे। तर बघा, आपले मसाले जे आहेत ते ॲड करून झालेलं आहे। तिखट तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता। तर इथे आता छान प्रकारे मस्त असं आपण सर्व मसाले बटाट्यांना लावून घेऊया। तर बघा, इथं अशा प्रकारे भाजी व्यवस्थित नीट अशी हलवून छानपैकी परत आपण थोडीशी वाफ देणार आहोत। हे बटाट्याची भाजी मी पूर्ण वाफेवर केलेली आहे, त्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे। तर बघा, तुम्हाला दिसत आहे की आपली भाजी जी आहे ती अतिशय खूपच दिसायला इतकी टेस्टी आणि अशी झणझणीत दिसत आहे। तर आपली भाजी जी आहे ती पूर्ण वाफेवर शिजलेली आहे, पाण्यामुळे कशी भाजीची चव जाते, त्याच्यामुळे जर तुम्ही तेलातच जर भाजी केली ना तर त्याची चव खूपच छान लागते, अतिशय टेस्टी आणि स्वादिष्ट लागते। तर आपली भाजी इथे झालेली आहे। थोडीशी आपण कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी इथे ॲड करतो आहे वरती। तर बघा, आपली भाजी किती छान दिसते, एकदम मस्त झणझणीत झाली। आता त्याच्यासोबतच आपण मस्त पराठे करूया। तर गॅसवर मी तवा ठेवला आहे, तव्यावरती थोडंसं मी असं तूप जे आहे हे साजूक तूप आहे ते स्प्रेड करून घेते तव्यावरती। जर पराठ्यांना तुम्ही साजूक तूप लावलं तर पराठ्यांची टेस्ट जी आहे ती अजून जास्त प्रमाणात वाढते। जर ते तूप नसेल तर तुम्ही तेलही यूज करू शकता। तर बघा, असं साईडनेही मी तूप सोडून छानपैकी हा पराठा मी भाजून घेत आहे। तर आता जे पराठे आपण सर्व केलेले आहे ते अशाच प्रकारे आपण एक एक करून सर्व भाजून घेणार आहोत। तर तुम्ही बघितलंच की आपल्या रेसिपीला जास्त वेळ लागलेला नाही आहे आणि वेळ न वाया घालवता आपण ही रेसिपी अगदी झटकीपट बनवलेली आहे। म्हणजेच आपली बटाट्याची भाजी शिजत होती तेव्हा आपण लगेच पराठ्यांची तयारी करून लगेच पराठे बनवून घेतले। तर बघा, तुम्ही बघितलेच की अगदी कमी वेळामध्ये ह्या रेसिपीला मला 15-20 मिनटंच लागलेले आहेत, म्हणजे अगदी कमी वेळामध्ये आपण इतकी छान मस्त डिश बनवलेली आहे। तर बघा, इथे पराठाही आपला एक जो आहे तो रेडी झालेला आहे आणि वाव, ह्याला खूप छान कलर आलेला आहे आणि हा खाण्यासाठीही अतिशय टेस्टी आणि हेल्दी आहे। आपले मेथीचे सर्व पराठे आणि बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे। तर बघा, मी इथं तुम्हाला दाखवते पराठा जो आहे तो किती छान आणि असा क्रिस्पी झाला आहे, म्हणजे मी पर्पसली हा क्रिस्पी केला आहे, मला थोडा क्रिस्पी आवडतो। तर बघा, तुम्हाला दिसते आणि तीळ टाकल्यामुळे तर तो खाताना खूप छान असा लागतो, म्हणजे तोंडामध्ये जी तिळाची जी चव असते ना ती खूप छान येते पराठा खाताना। तर तुम्हाला दिसतोयच की तो खूप छान प्रकारे असं झालेला आहे आणि छान प्रकारे भाजलेलाही आहे। आता इथं फुल डिश आहे आपली, बघा, पराठे बटाट्याची भाजी आणि मी एक्स्ट्रा इथे दही घेतलेलं आहे।
तर एकदम कॉम्बिनेशन इतक परफेक्ट आहे हे, खूपच मस्त मजा येईल खाताना। तर तुम्हाला मी दाखवते बघा किती छान प्रकारे आपली बटाट्याची भाजी ही झालेली आहे आणि पराठे ही अतिशय खूप छान झालेले आहेत। तर फ्रेंड्स, माझ्या रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ह्या रेसिपीची पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे। तोपर्यंत भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।